सिल नेटवर्क पर तो रिजल्ट करेंगे न्यूज टाइम 176 नमस्कार, तुम्ही पाहता एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम। पाहुया आजच्या ठळक बातम्या। नद्यांच्या पाणी पातळीत घट, पंचगंगेची पाणी पातळी 40 फूट 11 इंचावर। गेल्या महिन्यात संपूर्ण आटलेला कळंबा तलाव शनिवारी तुंबून भरला। यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच तलाव भरून ओसंडून वाहू लागल्याने बघ्यांची गर्दी झाली। कळंबा तलाव 1883 मध्ये बांधला आहे। तलावाचा जलाशय 93.13 हेक्टर मध्ये आहे। पाणी साठवण क्षमता 2.758 TMC इतकी आहे। स्वातंत्र्यपूर्व काळापासून हा तलाव कोल्हापूरकरांची तहान भागवत आहे। गेल्या काही दिवसापासून कोल्हापूरकरांच्या उरात धडकी भरणाऱ्या पंचगंगेच्या पुराला आता उतार सुरू झाला आहे। शनिवारी व रविवारी पावसाने उसंत घेतल्याने पंचगंगेच्या पाणीपातळीत घट सुरू झाली आहे। 41.4 फुटापर्यंत गेलेली पातळी 40 फुटापर्यंत खाली आली। जिल्ह्यातील आणखी 18 बंधाऱ्यावरील पाणी ओसरल्याने त्यावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे। कोल्हापूर शहरातील काही भागांना पाणीपुरवठा करणारा कळंबा तलाव आणि कडवी धरण शनिवारी पूर्ण क्षमतेने भरले। राधानगरी धरणाला एक स्वयंचलित दरवाजा खुला झाला आहे। आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम 177।